जानेवारी हा राष्ट्रीय पर्यटन दिन म्हणून संपूर्ण देशात साजरा केला जातो. या दिनाच्या निमित्ताने शहरात पर्यटन विभागासह राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटीच्या ट्रॅव्हल अँड टुरिझम विभागातर्फे देखील हेरिटेज सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या हेरिटेज सप्ताहाच्या निमित्ताने आज शहरातील विविध प्राचीन वास्तूंची माहिती विद्यार्थ्यांना देण्यासाठी महल परिसरातील हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले आहे. महल परिसरातील प्राचीन वाडे, प्राचीन मंदिरे आणि जुन्या वास्तूंना भेट देऊन या विद्यार्थ्यांना या ऐतिहासिक वास्तूची माहिती देण्यात आली आहे. आता जानेवारी महिना आहे आणि जानेवारी महिन्यामध्ये 25 जानेवारी हा राष्ट्रीय पर्यटन दिवस म्हणून पूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो. त्या निमित्ताने आम्ही हा पूर्ण वीक जो आहे तो सेलिब्रेट करीत असतो. त्यामध्ये आम्ही नेचर ट्रेल आणि हेरिटेज वॉक त्याच्यासोबत म्युझियम व्हिजिट आणि काही उपक्रम जे विद्यार्थ्याच्या उपयोगाचे असतात ते उपक्रम राबवतो, जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये पर्यटनाच्या विविध अंगाने त्यांना माहिती व्हावं आणि त्यामध्ये ते जुळवून त्यांनी स्वतःला जुळवून घ्यावं याकरता हे उपक्रम राबवले जातात. ज्या प्रकारे आम्ही क्लासरूममध्ये शिकवतो त्यांना बाहेरचं एक्सपोजर व्हावं आणि त्यामध्ये ते घुलमिल जावं, त्यांनी सरमिसळ करावं स्वतःला, तर आणि दुसऱ्यांना सांगताना त्यांचं वैभव काय आहे ते पण सांगावं याकरता नेचर ट्रेल, काल आमचा नेचर ट्रेल झाला, आज आम्ही हेरिटेज वॉकला आलो आहे. यामध्ये महाल क्षेत्रातील जे जुने वाडे आहेत, जुने मंदिरं आहेत आणि जुने ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंना दाखवून की नागपूरचं या प्रकारचं वैभव होतं. शिवाय त्यामध्ये काही कोलोनियल बिल्डिंग्स आहेत, ब्रिटिश काळातील बिल्डिंग आहेत, त्यांचे विशेषता आणि मंदिरांच्या विशेषतामध्ये त्यांचं आर्किटेक्चर, आर्ट या गुणांना पकडून त्यांना मुलांना समजून सांगण्यात येत आहे आणि यामधून त्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. रविवारी पहाटे विद्यार्थ्यांना गोरेवाडा झू परिसरात नॅचरल ट्रॅक या रोमांचक अनुभव घेण्यास मिळाला. या निमित्ताने शहरातील गोरेवाडा परिसर सृष्टी सौंदर्याचा उत्तम नमुना असल्याचा सुखद आणि अविस्मरणीय आनंद विद्यार्थ्यांनी लुटला. या राष्ट्रीय पर्यटन दिनाच्या निमित्ताने म्युझियम व्हिजिट आणि हेरिटेज वॉकच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यटनाची आवड निर्माण व्हावी, तसेच आपला सांस्कृतिक आणि प्राचीन वारसा विद्यार्थ्यांच्या मदतीने सामान्य जनतेपर्यंत पोहोचावा या दृष्टिकोनातून ट्रॅव्हल्स अँड टुरिझम विभाग प्रयत्नशील आहे. कॅमेरा पर्सन प्रवीण दुपारे, सनी भोंगाडे, शंखनाद, न्यूज नागपूर.